टूरिज्म का एक बहुत बड़ा केंद्र बनने की संभावना थी। लेकिन भाइयों बहनों, गॉड्स ओन कंट्री जो टूरिज्म के लिए आगे बढ़ रही थी, आज दुर्भाग्य है कि जो केरल टूरिज्म का केंद्र बन रहा था, वह केरल आज नर्सरी ऑफ टेररिज्म बन रहा है। केरलम विनोद संचारित मेखरी കേരളത്തിന്റെ ആരോഗ്യപരമായിട്ടുള്ള പ്രത്യേകതകൾ, സമഗ്രമായിട്ടുള്ള ആരോഗ്യ സംവിധാനങ്ങളുടെ പ്രത്യേകതകൾ, ആ പ്രത്യേകതകളുടെ അടിസ്ഥാനത്തിൽ ലോകം മുഴുവനുള്ള വിനോദസഞ്ചാരികളെ ആകർഷിക്കാൻ സാധിക്കുന്ന ഒരു കേന്ദ്രമായി മാറുമായിരുന്നു. പക്ഷേ ദൗർഭാഗ്യവശാൽ ഒരു പരിധിക്ക് അവിടെ വെച്ച് അത് നിന്നുപോയി. അതിനു പകരം കേരളം ഇന്ന് ഭീകരവാദികളെ സൃഷ്ടിക്കുന്ന, ഭീകരവാദികൾക്ക് അവരെ വളർത്തുന്ന കേന്ദ്രങ്ങളായിട്ട്, അവരുടെ നേഴ്സറികളായിട്ട് കേരളം മാറിയിരിക്കുന്നു. ലാൻഡ് ഓഫ് ടൂറിസം കൺവേർട്ടഡ് ഇൻടു നഴ്സറി ഓഫ് ടെററിസം. വിനോദസഞ്ചാരത്തിന്റെ ഭൂമി ഭീകരവാദികളെ പരിപാലിക്കുന്ന നാടായിട്ട് മാറിയിരിക്കുന്നു. കേരളം ഒരു ശാന്ത പ്രദേശമാണ്. लेकिन ये यूरियर फैनियर के कारोबार के कारण वो आज महिलाओं के खिलाफ अपराध में उससे जो स्थिति बनाई है, भाई बहनों केरल के लोगों के लिए चिंता का विषय है। केरल में कभी जहां शिक्षा हो, जहां नारी का सम्मान हो, जहां भारत की संस्कृति परंपराओं का गर्व हो, वहां नारी पर जुल्म ये कोई कल्पना नहीं कर सकता है। लेकिन सहजानंद जी, यहां आकर के दुनिया को पाठ पढ़ा रहे हो, जरा ये तो जवाब दो कि पूरे हिंदुस्तान में महिलाओं पर जो सबसे ज्यादा जुल्म होते हैं, उसमें जो पहले 10 राज्य हैं, उन पहले 10 राज्यों में 6 राज्य कांग्रेस शासित राज्य है और उसमें एक केरल का भी नाम है, और बाकी जो 4 राज्य है वो भी कांग्रेस के साथी दलों की सरकारें हैं। महिलाओं के अत्याचार में पहले 10 में भाजपा की एक भी सरकार का नाम नहीं। केरल